हमारे चैनल एशिया एक्सप्रेस को सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स के लिए बेल आइकन प्रेस करें, और हाँ, दूसरों को भी शेयर करें। मंडाने शासनाकडे विनंती केली आहे की 12% वेतनेतर अनुदान कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मिळालं पाहिजे। नामदार विनोद तावडे यांनी बैठक घेऊन त्यावर काही तोडगा काढून 5% आणि 12% मधला समझोत्याचा मार्ग स्वीकारू असं म्हटलं होतं, पण त्यांचं खातं गेलं। आता एक नवी सरकार येत आहे। आमची मागणी आहे की आमच्या बाजूने दिलेला कोर्टाचा निकाल आणि तुमचं 5% अनुदान याच्यातला काहीतरी मध्यम मार्ग शोधून ताबडतोबीने निर्णय घेऊन वेतनेतर अनुदान निर्गमित करावे, अन्यथा नाईलाजाने 2-4 महिन्यामध्ये आम्हाला अवमान याचिका दाखल करावी लागेल। दुसरी गोष्ट अशी आहे की 2.5 वर्षापासून अधिकृत शिक्षक भरती नाही, रिक्त जागा मागितल्या शिक्षण संस्थांकडनं। मी विजय नाना पाटील अध्यक्ष असेल, जवळकर असतील, आमचे सहकारी मनोज पाटील असतील का सुराज असतील, सगळ्यांनी संस्था चालकांना कळवलं, जिल्हा संस्थांना कळवलं की तुम्ही रिक्त जागा सरकारला माहिती द्याबद्दल माहिती दिली गेली। ऑनलाईन जाहिराती झाल्या, ऑनलाईन अर्ज आले, परंतु ती भरती अजून फायनली झालेली नाही। फक्त जिल्हा परिषदमध्ये सरकारने याद्या जाहीर केल्या। आमची विनंती शासनाला अशी आहे की ताबडतोबीने या नावं आम्हाला कळवावीत। पहिली 10 नावं कोणती आहेत माझ्या शाळेसाठी, यांच्या शाळेसाठी, म्हणजे आम्ही भराभर मुलाखती घेऊन शिक्षक भरती करू। अन्यथा 6-7 हजार जागा रिक्त जागांवर आज शिकवायला माणसं नाहीत। कोणतरी शिकाऊ बीएड करणारा मनुष्य दुसरा मनुष्य त्याच्यामार्फत काम धपावं लागतं आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। म्हणून तुमच्या माध्यमातून मी शासनाला पुन्हा विनंती करतो की ती जी प्रोसेसमध्ये बंद पडली चालू असलेली ती सुरू करावी आणि ताबडतोब शिक्षक भरती जशी जिल्हा परिषदात झाली तशी खाजगी संस्थांमध्ये सुद्धा व्हावी। मराठी आणि उर्दूमध्ये किती जागा खाली आहे सध्या राज्य? मराठी और उर्दू के बीच में मैं बोलता हूँ कि उर्दू के किमान करीबन 1000 के ऊपर शिक्षक भर्ती करना बाकी है, वो जागा रिक्त है। उसके शासन ने जल्दी से जल्दी निर्णय लेना चाहिए। जैसा मेडिकल इमरजेंसी रहती है, जैसी बाढ़ की इमरजेंसी रहती है, वैसी ही एजुकेशन की इमरजेंसी है। ये मेरा आग्रह है, क्योंकि अगर 2-3 साल पढ़ाई के गुणवत्ता मेंटेन करण्यासाठी वाढवण्यासाठी हा आनुषंगिक खर्च जो आहे तो फार गरजेचा आहे, हे सरकारने मान्य करावं। आणि सरकारला जर असं म्हणजे लक्षात आलं की त्यांच्याजवळ एवढी तरतूद नाही आहे, तर त्यांनी ज्या शिक्षण संस्थांची इच्छा असेल की फी मंद वसूल करायचं, तर विद्यार्थ्यांकडनं फी वसूल करण्याची त्यांना मुभा द्यावी। किती 10% जावं असे तुम्हाला वाटतं? आणि रिझर्वेशनमध्ये कसं आहे आता जे गरीब लोक आहेत, टक्केवारीचा प्रश्न नंतर निर्माण होईल। आधी आम्ही शासनाला ही गोष्ट लक्षात आणून दिली की तुम्ही 5% देत आहात ते 2008 नुसार, तर आता 7व्या वेतन आयोगानुसार द्या आणि 12% द्या। ते म्हणले तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की हे शक्य नाही, याचा मधला मार्ग काढू, आणि तुम्ही जर मार्ग काढला नाही तर आम्हाला पत्र द्या की फी वसुलीला तुम्ही मोकळ्या। तर ते मधला मार्ग काढण्याचा विचारात आहेत, तो जर चांगला वाटला तर आम्ही फी वसुलीचा आग्रह धरणार नाही। सर आपलं नाव वगैरे? विजय नवल पाटील, अध्यक्ष शिक्षण संस्था महामंडळ महाराष्ट्र। जर नाही मिले तो वो जो लड़का आगे चलता है उसका फाउंडेशन कच्चा रह जाता है। शासन से क्या डिमांड है आपकी? शासन से डिमांड है कि जल्द से जल्द ये प्रक्रिया पूरी करे, हमें लिस्ट भेजे हर एक संस्था, क्योंकि ये 10 लोगों को आपके पास भेज रहे मेरे के अनुसार, इनकी मुलाकात लो और अपॉइंटमेंट ऑर्डर दो। न्यायालय ने क्या ऑर्डर किया? न्यायालय ने जो ऑर्डर इसके बारे में 2 साल पहले दिया था कि ये भर्ती प्रक्रिया जो है टीचर भर्ती का अधिकार, कारकुन भर्ती का अधिकार, या संस्था कुछ और अन्य कोई काम चलाती है उसका अधिकार संस्था का है। मगर इसके बीच में सरकार ने बोला था कि पोर्टल का हम पारदर्शिता लाने के लिए एग्जाम लेने वाले हैं, उसको कोर्ट ने अलाउ किया, हमने भी उसमें सम्मति दी। उसके बाद बैठकें हुए और बैठक के बाद ये तय हुआ कि ऑनलाइन एडवर्टाइजमेंट देने का, 10 लोगों को पहले क्रमांक वाले मुलाकात को बुलाने का, और उनके माध्यम में 2 दिन संस्था शालेय समिति मुलाकात लेगी और उसका चयन करेगी। चयन करते वक्त अगर प्रथम क्रमांक का मेरिट में थेरी में मार्क पाने लेने वाला लड़का
संस्था ने नहीं सिलेक्ट किया और सेकंड नंबर लिया, थर्ड नंबर लिया, तो पहले ही एक दो लोगों को क्यों रिजेक्ट किया, इसके डिटेल्ड कारण वजह उसमें रिकॉर्ड करनी चाहिए। तर यामध्ये आपण सांगितलं निकालामध्ये असे म्हटलं आहे की शासनाकडून आर्थिक तरतूद होत नसेल, तर विद्यार्थ्याकडून आपण शिक्षणाचा मुद्दा वेगळा आहे आणि हा वेतनेतर अनुदानाचा मुद्दा वेगळा आहे। तर शासन त्यांनी फक्त जे 2000 पूर्वीची जे पदसंख्या होती निश्चित केली तीच देतात, त्याच्यामधून काही जर ते रिटायर झालेले ते पदाची संख्या तुम्हाला सांगत होते की 10000 6000 किंवा 1000 की ते रिटायरमधून झाले, परंतु जे नवीन विद्यार्थी विद्यार्थी दरवर्षी हजारो विद्यार्थी वाढत आहेत आणि त्या त्यानुसार त्यांनी दिलेलं नाही, आरटीएनुसार तर दिलंच नाही। काम करणाऱ्या तुकडीवरून त्याला ग्रँटेड तुकडीवर बदली केलेली आहे, कोर्टाने आपल्या खंडपीठाने इथं निर्णय दिला, त्यांच्याकडे पहिल्यांदा हे केलं, शिक्षण अधिकाऱ्याने रिफ्युजल केल्यामुळं सगळे लोक 57 पिटिशन या ठिकाणी ऍडमिट झाल्या होत्या। शिक्षकांच्या फेवरमध्ये निर्णय लागला किंवा ज्यापासून यांना विनामदानावरून अनुदानावर बदली केलेली हे काम करतात तर यांना पगार मिळाला पाहिजे, त्यांना संस्थेचे एक एक कलम 41 नुसार हा MEPS नुसार हा संस्थेचा अधिकार आहे आणि त्यांना ते अप्रूव मिळावं आणि त्यांचं मागचा पगार नाही मिळाल्यामुळं परत एकदा विशाल साळुंके सरांना आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली एक नोटीस आम्ही दिली व हे जर लवकर काही रिलीज झालं तर आम्ही याच्या विरोधात सुद्धा शिक्षकांना कंटेंट दाखल करायला लावू, तर त्यांनी म्हणून सुद्धा आम्हाला 3 महिने झाले जवळपास काहीच झालेलं नाही, म्हणजे